वाशिम हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील महावितरणाच्या सब स्टेशनला लागलेल्या आगीत 80,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. हिंगोली मार्गावरील MIDC लगत असलेल्या शेतात अचानक दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. लगत असलेल्या सब स्टेशनला या आगीने कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत सब स्टेशन मधील नादुरुस्त मीटर साहित्य आगीत जळून खाक झाले. सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे विजय कुलकर्णी, गजानन सुर्वे, शेख तरबेज यांनी अटोकाट प्रयत्न केले. 24 तास महाराष्ट्र फासाठी विनोद तायडे, वाशिम. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा.